नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. प्रत्येका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीची मुवमेंट होऊ शकते याची चर्चा करत असतो. मित्रांनो, आज सोमवारसाठी जो मी व्हिडिओ बनवलो होता शनिवारी, आणि त्या व्हिडिओमध्ये ज्या लेवल सांगितल्या त्या लेवलना आज मार्केटला कशा पद्धतीने रिस्पेक्ट दिला हे एकदा काय करा तुम्ही त्या ठिकाणी बघून घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बघा मार्केट जे आहे ते ऍक्च्युअली कशा पद्धतीनं त्या ठिकाणी काम करते, कशा पद्धतीनं मार्केटचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स काम करते. कारण की आपण ज्या लेवल दिला होता त्या एक्झॅक्ट लेवलला मार्केटनं काय केलंय आज त्या ठिकाणी तुम्हाला रिस्पेक्ट दिलेला दिसून येईल. ओके, तर बँक निफ्टीचा जर विचार केला मित्रांनो, तर बँक निफ्टीला आपण साधारणतः 36,240 बाय करणार होतो. बँक निफ्टीचा हाय 36,260 आहे आणि बँक निफ्टीला आपण सेल करणार होतो मित्रांनो 35,936 आणि बँक निफ्टीचा आजचा आय थिंक लो आहे 35,937 आसपास काहीतरी. बँक निफ्टीचा आजचा जो आहे तो लो जो आहे तो काय झाला बँक निफ्टी त्या ठिकाणी तयार केला. म्हणजे बँक निफ्टीचा जर विचार केला तर सॉरी बँक निफ्टीचा आजचा लो आहे 36,032 म्हणजे एक्झॅक्ट आपण ज्या लेवल डिफाईन केल्या होत्या मित्रांनो त्या लेवलच्या आसपास मार्केट जे आहे ते काय झालंय फिरलेलं आहे त्याच्या आसपास. मार्केट तिथून यूटर्न जो आहे तो घेतलेला म्हणजे मार्केट जे आहे ते पूर्णपणे साईडवेज होतं. निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो 16,560 बाय करणार होतो. त्या ठिकाणी आपलं पहिलं टार्गेट जे आहे ते 16,592 पहिलं टार्गेट होतं आणि निफ्टीचा आजचा हाय आहे 16,589 हा काय केलाय त्या ठिकाणी मार्केटनं हाय तयार केला. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात आजचं सेशन जर बघायचं तर पूर्णपणे साईडवेज राहिलेलं आहे मित्रांनो. विशेषतः ऑप्शन चेन जर बघितले तर ऑप्शन चेन मध्ये आज नेमकं काय झालेलं आहे तर मित्रांनो आज निफ्टीची जर ऑप्शन चेन बघितली तर 16,500 16,400 आणि 16,700 या स्ट्राईक प्राइसला ह्यूज कॉल रायटिंग जे झालेलं आहे. सॉरी 16,500 16,400 आणि 16,300 या स्ट्राईक प्राइसला खूप मोठ्या प्रमाणात व्हिजिबल असा पुट रायटर मार्केटमध्ये उभा आहे. आणि मार्केटचा जर विचार केला तर मित्रांनो कुठेही कॉल रायटर अजून देखील मार्केटमध्ये दिसत नाही. कॉल रायटर मध्ये मार्केटमध्ये कुठेही कन्व्हिक्शन जे आहे ते दिसत नाही आपल्याला. आणि मार्केटसाठी जी सध्या रेंज ओपन आहे ती साधारणतः 16,700 ची रेंज आहे ती मार्केटमध्ये क्लिअरली व्हिजिबल आहे. उद्या किंवा परवा दिवशी मार्केट अजून 100 ते 150 पॉईंट निफ्टी जो आहे तो हायर साईडला काय करू शकतो त्या ठिकाणी जाऊ शकतो. बँक निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो 36,000 ही एक स्ट्राईक प्राइस आहे. 36,000 खूप मोठा पुट राइटर आहे आणि त्याच्या खाली मार्केट सहजासहजी जाईल असं वाटत नाही किंवा डाऊन साईडला सस्टेन होण्याची पण शक्यता कमी आहे. ज्या पद्धतीचं आजचे ऑप्शन चेनचं क्लोजिंग आहे 36,200 36,500 आणि 37,000 या स्ट्राईक प्राइसला कॉल रायटर जो आहे तो मार्केटमध्ये असल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि इमिडिएट रेजिस्टन्स जर बघितला तर मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये 36,200 ही स्ट्राईक प्राइस महत्वाची असणार आहे. मार्केट जर त्याच्या वरती ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर एक मुवमेंट 250 ते 300 पॉईंटची तुम्हाला खूप फास्ट जी आहे ती वरती भेटू शकते साधारणतः 36,500 पर्यंत आणि त्यानंतर 37,000 पण मार्केट काय करू शकतो त्या ठिकाणी हायर साईडला उद्या जाऊ शकतं ही शक्यता जी आहे ती त्या ठिकाणी नाकारता येत नाही. मित्रांनो या पार्श्वभूमीवर आज माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जो आहे त्याच्यावरती मी काही कॉल दिले होते. कुठले कॉल दिले होते हे पहिल्यांदा बघून घ्या मित्रांनो. आपण सकाळी 9:18 36,000 कॉल ऑप्शन बाय केला होता. 320 वरून हा कॉल ऑप्शन बाय केला होता. 330 वरून बाय केल्यानंतर इतर मित्रांनो 390 हाय तयार केला. म्हणजे खूप फास्ट 1 ते 1.5 मिनिटांमध्ये कॉल ऍक्टिव्ह झाल्या 1 ते 1.5 मिनिटांमध्ये ऑलमोस्ट मित्रांनो 60 ते 70 पॉईंटची मुवमेंट आली होती. त्यामुळे काही लोकांनी एंट्री घेतली काही लोकांनी त्या ठिकाणी एंट्री देखील घेतली नव्हती आणि मी पण तो माझा कॉल होता आणि मानत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो परत एकदा आपण सेम 36,000 कॉल ऑप्शन जो आहे ना 300 वरून बाय केला होता. 280 स्टॉप लॉस होता आणि तो स्टॉप लॉस मित्रांनो आपला या ठिकाणी हिट झाला होता. आणि त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला एक मेसेज टाकला होता की काय मेसेज टाकला होता की बाबा हा जो कॉल आहे 36,200 कॉल ऑप्शन हा ऍक्टिव्ह झाला तर परत एकदा रिस्क घेऊ शकता असा मेसेज टाकला होता मी तुम्हाला. आणि मित्रांनो डॉट हा ऑप्शन जो आहे तो त्यानंतर काही 10-15 मिनिटांनी ऍक्टिव्ह झाला होता. आणि हा ऑप्शन ऍक्टिव्ह झाल्यानंतर परत एकदा 60 ते 70 पॉईंटची मुवमेंट ह्या ऑप्शन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळाली होती. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. या पार्श्वभूमीवर काही लोकांनी ट्रेड टाकून खूप चांगला प्रॉफिट जो आहे तो त्याच्यामध्ये काय केला होता त्या ठिकाणी अर्न केला होता. हे पर्यंत काय करा लक्षात. आणि जास्त तर लोकांचा असा गेस होता की बाबा आज मार्केट बंद आहे त्यामुळे खूप लोक मार्केटमध्ये आज ऍक्टिव्ह पण दिसून आलेले नाहीत. आणि त्याचाच परिणाम म्हणून मार्केटमधल्या ऍक्टिव्हिटी जर बघितल्या तर त्या पण एकदम अशा स्लाइटली किंवा पूर्ण साईडवेज मार्केट जे आहे ते आज राहिलेलं आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो आज जर मार्केटचा जर विचार केला ना तर आज मार्केटमध्ये 4 आयपीओचं लिस्टिंग झालं. त्यामध्ये जर बघायचं झालं तर कुठले कुठले आयपीओ होते तर यामध्ये बिडलस बायोटेकचा असेल, कृष्णा डायग्नॉस्टिक असेल, देवयान इंटरनॅशनल आणि एक्सेल स्ट्राईल जे आहे लिस्टिंग झाले.
त्यामध्ये देव यांनी इंटरनॅशनलचं लिस्टिंग जबरदस्त झालेलं आहे. ऑलमोस्ट 37% वर लिस्टिंग आहे. स्टाईलचं पण 10% आहे. कृष्णा इंटरनॅशनल मित्रांनो एक वेळ 10-11% अप होतं, त्यानंतर त्याच्यामध्ये पण प्रॉफिट बुकिंग दिसून आले. 3% वरती लिस्टिंग झाले. आणि विडलस बायोटेकचा जो स्टॉक आहे मित्रांनो तो 11% डाऊन जो आहे तो क्लोज झाला. म्हणजे देव यांनी इंटरनॅशनल हा जर आयपीओ सोडला तर बाकीच्या आयपीओला म्हणावा असा रिस्पॉन्स जो आहे तो मिळालेला नाही. खूप बंपर प्रमाणामध्ये मित्रांनो ऍप्लिकेशन देखील लोकांनी केली होती, पण तरी देखील त्याचं ज्या पद्धतीचा तेजी बघायला मिळाली खरी ती तेजी या ठिकाणी बघायला आपल्याला मिळालेली आहे. मित्रांनो या पार्श्वभूमीवर उद्या आपल्याला बँक निफ्टी असेल, निफ्टीमध्ये जर ट्रेड करायचा असेल तर ट्रेड कसा बनवू शकतो. मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, तर मित्रांनो आपण या ठिकाणी निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी उद्याच्या कुठल्या लेवल महत्वाचे हे काय करू पहिल्यांदा या ठिकाणी बघून घेऊया. मित्रांनो विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो मी तुम्हाला पाठीमागच्या काही दिवसापासून सातत्यानं सांगितलं बाबा निफ्टी जो आहे तो खूप स्ट्रॉंग आहे आणि निफ्टीचा जो आहे तो या ठिकाणी क्लिअरली एक ब्रेकआउट जो आहे तो झालेला आहे आणि आज देखील निफ्टी जो आहे तो हायर साईडला सस्पेंड झालेला आहे. मित्रांनो अफगाणिस्तान मधला इश्यू असेल, डेल्टा व्हेरियंटचा इश्यू असेल किंवा अजून काही ग्लोबल कन्सर्न असतील तर हे कन्सर्न कशा पद्धतीनं येणाऱ्या कालखंडामध्ये डेव्हलप होतात हा एक मार्केटसाठी खूप मोठा क्यू असणार आहे किंवा सेंटिमेंट असणार आहे. जर कुठला ग्लोबल सेंटिमेंट निगेटिव्ह तयार नाही झाला, डोमेस्टिक सेंटिमेंट निगेटिव्ह जर तयार नाही झाला तर मित्रांनो जी रॅली कंटिन्यू आहे मार्केटमध्ये ही रॅली उद्या देखील आपल्याला अपसाईडला काही प्रमाणात मूव्ह जे आहे ते करताना त्या ठिकाणी दिसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला जर निफ्टीमध्ये जर बाय पोझिशन घ्यायचं असेल तर निफ्टीवरती आपला बुलिश व्ह्यू कुठून असणार आहे उद्या. तर मित्रांनो मी निफ्टीवरती उद्या माझा बुलिश व्ह्यू असेल कुठून तर बाबा 16,570 जर वरती निफ्टी निघाला तर मी निफ्टीला बाय करणार आहे. ओके, काय म्हणतोय मी 16,570 निफ्टी बाय अबव 16,570 वरून बाय करायचं आहे. मित्रांनो 16,590 हे मला पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 16,610 वरती जर निफ्टी थांबला तर 16,640 जो आहे तो निफ्टी जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्या जर वरती परत निफ्टी निघाला तर 16,680 देखील निफ्टी जो आहे तो उद्या काय करू शकतो त्या ठिकाणी जाऊ शकतो हे पहिल्यांदा काय करा. ही जे काही टार्गेट जे आहे ते उद्या निफ्टीसाठी तुम्हाला हायर साईडला बघायला मिळून येतील. मित्रांनो तुम्हाला जर निफ्टीला शॉर्ट करायचं असेल तर निफ्टीची शॉर्ट पोझिशन कुठून बनते एक्झॅक्ट, तर मित्रांनो निफ्टीला साधारणतः जोपर्यंत निफ्टी 16,531 खाली जात नाही तोपर्यंत निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवू नका तुम्ही. निफ्टी सेल सेल म्हणजे मित्रांनो पोझिशनल सेल नाही, इंट्राडे ट्रेडिंग मध्ये डाऊन साईडला जर मोमेंटम जनरेट झाला तर तो मोमेंटम काय करायचा त्या ठिकाणी पिक करायचा आहे. विशेषतः 16,531 खाली सेल करा त्या ठिकाणी. 16,500 हे तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 16,470 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 16,420 हे टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला येताना इझिली दिसून येईल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे ह्या टार्गेटसाठी काय करायचं तुम्हाला उद्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी मेनली काम करायचं हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो विशेषतः बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये उद्या कशा पद्धतीची पोझिशन बनवू शकते, तर मित्रांनो बँक निफ्टीला जर बाय करायचं असेल तर मी बँक निफ्टीवरती माझा उद्या बुलिश व्ह्यू असेल. ओके, बँक निफ्टी बाय अबव 36,211 वरून बँक निफ्टी बाय करायचं आहे या ठिकाणी. मित्रांनो 36,380 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 36,490 टार्गेट भेटेल, त्यानंतर 36,500 जर बँक निफ्टी होल्ड झाला तर त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये कमीत कमी 200 ते 280 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते आपल्याला हायर साईडला अपेक्षित आहे. पर्यंत काय करा लक्षात घ्या, म्हणजे ह्या लेवलसाठी काय करायचं उद्या तुम्हाला बँक निफ्टीमध्ये काम करायचं आहे. मित्रांनो बँक निफ्टीला सेल कुठून करायचं आहे, तर मित्रांनो बँक निफ्टी उद्या जो सेल बनतोय ना तो 35,940 खाली बँक निफ्टी सेल करायचा आहे. बँक निफ्टी सेल 35,940 खाली सेल करायचा आहे या ठिकाणी. 35,610 हे पहिलं टार्गेट स्क्रीनवर दिसेल, त्यानंतर 35,510 हे टार्गेट दिसेल आणि समजा बँक निफ्टी 35,500 जर फोल्ड झाला बँक निफ्टी या ठिकाणी ह्याच्या खाली जर तर त्या ठिकाणी मित्रांनो तिथं पण 200 पॉईंटची ऑलमोस्ट मुवमेंट आहे. ते डाऊन साईडला खूप कमी टाइम फ्रेम मध्ये काय होईल तुम्हाला डाऊन साईडला मार्केट त्या ठिकाणी येताना दिसण्याची शक्यता नाकारता. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.